बॅटचे कडा घेऊन गेलेला चेंडू एक धाव मिळवून देतोय मुदतसर मुल्ला यांना. चांगला चेंडू फेकला गेला होता अजित पाटील सर यांच्याकडून. या एका धावेने चौथ्या षटकाची सुरुवात होते. डीवाय पाटील साळोखे नगर स्कूल या संघाची क्षेत्ररक्षणामध्ये मदत करत आहेत. उंच असा उडवलेला चेंडू आहे, क्षेत्ररक्षक खाली झेलबाद करण्याची संधी, जेल सुटलेला आहे. दरम्यान दोन धावा घेत आहेत मयूर पाटील. षटकार खेचण्याचा प्रयत्न होता, चेंडू हवेमध्ये होता, झेलबाद करण्याची संधी होती. धावसंख्या पोहोचते 27. चांगल्या पद्धतीने खेळून काढलेला हा चेंडू एका धावेसाठी जातोय. पुन्हा एकदा एका धावेसाठी टोलवलेला हा चेंडू. चांगल्या पद्धतीची गोलंदाजी अजित पाटील सर यांची चौथ्या षटकामध्ये डीवाय पाटील हॉस्पिटल या संघाकडून. चांगला फटका स्ट्रेटच्या दिशेने जातो. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे, यशस्वीरित्या दोन धाव पूर्ण करतायत. षटकातील अद्याप एक चेंडू शिल्लक, धाव संख्या 1-31. यष्टीरक्षकाच्या पाठीमागे हा चौकार जातोय. 22 स्वरूपामध्ये 4 धावा मिळत आहेत. डीवाय पाटील साळोखे नगर स्कूल या संघाला 12 चेंडूत 8 धावांची गरज आहे विजयासाठी. डीवाय पाटील साळोखे नगर स्कूल या संघाला विजयासाठी 12 चेंडू आणि 8 धावांची गरज. सध्या धावसंख्या आहे 4/35 धावा. वैयक्तिक दुसऱ्या संघासाठी 5वं षटक घेऊन येत आहे डॉक्टर शेखर भिसे. जबरदस्त फटका 4 धावेसाठी जातोय. मुदतसर मुल्ला यांच्या बॅट मधून निघतोय हा चौकार. जबरदस्त फटकेबाजी करण्यात आली त्यांच्याकडून. धावसंख्या पोहोचते 39. 11 चेंडूत 4 धावांची आवश्यकता आहे. यानंतर होणारा सामना डीवायपी सिटी मॉल विरुद्ध डीवायपी ATU तळसंदे ए
या संघांच्या दरम्यान सामना झाल्यानंतर त्वरितच आपण आपला सामना चालू करायचा आहे। झेलवाद होता है मुदत सर मुल्ला चांगला झेल चांगली गोलंदाजी डॉक्टर शेखर भिसे यांच्याकडून। अद्याप विजयासाठी चार धावांची आवश्यकता आहे। डीवाय पाटील साळोखे नगर संघाला मुदत सरमुल्ला यांची जागा घेण्यासाठी मैदानात येत आहेत मानसिंग। विजयासाठी अद्याप चार धावांची आवश्यकता आहे डीवाय पाटील साळोखे नगर स्कूल या संघाला। उत्कृष्ट असा खेळलेला फटका क्षेत्ररक्षकाकडून अडवला जातोय। चांगलं क्षेत्ररक्षण यावरती एक धाव जाते। धावसंख्या पोहोचते 40। विजयासाठी अद्याप ही 3 धावांची आवश्यकता। झेलवाद करण्याची संधी होती। झेल सुटतोय क्षेत्ररक्षकाच्या हातातून आणि ओव्हरथ्रोच्या स्वरूपात पुन्हा एक आणखी अतिरिक्त धाव। या 2 धावाने संघाची धावसंख्या पोहोचते 42। समांतर धावसंख्या दोन्ही संघांची। अखेरची विजयाची धाव गरजेची आहे डीवाय पाटील साळोखे नगर स्कूल या संघाला। खेळलेला फटका एका धावेसाठी जातोय। या एका धावेने डीवाय पाटील साळोखे नगर स्कूल हा संघ विजयी होतोय। हॅलो, तर या सामन्याचा मॅन ऑफ मॅच ठरतोय तो मयूर पाटील। यानंतर होणारा सामना डीवाय सिटी मॉल विरुद्ध डीवाय पी एटीयू दोन्ही संघाच्या कर्णधाराने विनंती आहे की सामना त्वरित चालू करायचा आहे। हॅलो, डीवायपी एटीयू संघ आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे, सामना त्वरित चालू करायचा आहे।